नमस्कार. तर आज त्याला मी असं ठरवलंय की मस्त अशी कढी बनवायची. तर आपलं दररोजचं ताक झालं, दही झालं, आम्ही दररोजचं ताक बनवित असतो. आता चांगलं महिना झालं तर मग कढी केलीच नाही आणि अजून मधून अशी कवा तरी करतो. पण आज म्हणलं दावा कढी बनवून आपण. आणि लय दिवस झालं मामाची पण इच्छा होती कढी बनवायची खायची. तर म्हणलं आज बनवावंच. मग तर घेतली आता बनवायला. मी मिरची आधी वाटून घेणार आहे कारण मिरची चिरून पण टाकली तरी जमती आणि वाटून घेतली तरी जमती. पण मी मस्त अशी वाटूनच घेणार आहे कारण कढी अशी अगदी जणजणीत असल्यावर खायला मस्त लागते. चांगली तिखट झाली पाहिजे. तर भांड जरा असं आपल्याला काय बनवायचं म्हणलं की जरा उकळून घ्यायचं आधी. तर चांगलं उकळतंय आता ते. कुठं जायचं आहे? गावात जाते ना. होय. दळण काल टाकलंय दळायला. अंडी तर सतत अंडी बी घेऊन जाते. याशे आपली अंडी कुंडी एकायला भेटतात आणि त्याच्यावर आपलं खरं तर आपल्या मेंढपाळा बांधवाचं उदरनिर्वाह चालतं. तर सुरक्षित अंडी अशी गावती अंडी इथं नाही कोरतोंडामध्ये ठेवलेले असतात. तर एका पिवशी मध्ये घेऊन आता चालले दळायला. तर अशी शेतकऱ्याची मागणी असते. बरं जेव्हा तुला मागितलं नाही मग काय गावात अंडी अंडीच करते म्हणलं पास अंडी इथं जावा घेऊन. तर आता गावात निघाली. आता दळण टाकलंय काल दळायला. तर कोणाच तरी आपली अंड्याची ऑर्डर होती आणि मग आता आई निघाली दळण आणायला आणि अंडी पण घेऊन गेली आई. तर थोडस मीठ टाकूनच वाटणार आहे आणि थोडस मीठ वरन टाकाय ठेवायचं. आपण चिरून टाकली तरी जमते पण जरा वाटून टाकल्यावर फरकच असतो. तर चांगली आता मिरची बारीक वाटून घेतली. तर आता मस्त टमाटर चिरून घेते. मी गावठी टमाटर असल्यामुळे ते म्हणजे मला असं वाटलं झाला होत आपल्या कढीला. कढीला आपलं वरण काय बनवायचं म्हटलं म्हणलं तर या टमाट्याने चव पण मस्त येते. टमाटर चिरून आता कोथमीर पण अशी चिरून घेणार आहे मी. तर आता भांड बी मस्त उकळून घेतलंय आपलं. ते चांगलं धुवून घ्यायचं आता. घेऊन झालं या खर तर आम्ही अशी ताकाची कढी बनवतो. हा कधी आपल्याला ज्या टायमाला द्यान होईल बनवून खावा म्हणून. आणि दररोज आता काय झालंय दररोज आम्ही सकाळच्या बारीक ताक आपलं हलवून दही हलवून त्यातलं असं मस्त असं लोणी बिनी काढून दररोजच पेत असतो. सकाळी जेवणा बरं खात असतो किंवा एखादा शेतकरी आला तर त्याला पण देत असतो कधी कधी. तर आय पण गावात ना आली. आय दळा आणायला गेली होती. दळलंय का? होय. रात्री दळलं का? रात्री दळून ठेवलं होत. माझा आई जोरी सामान पण आणलं कुठं तेल साखर. खर तर जिरी नव्हती महत्वाची. जिरी काय काय आणलं गावात ना सामान? सामान आणलं की तेल आणलं आणि साबण आणला योग लसूण आणला 5 रुपयाला एक पुडी लसणाची. वय 20 रुपयाचा लसूण. तर आता 450 रुपये किलो झालाय. आता जिरी आणली टायमिंगला तर आली. साखर आणली सगळं लागते.
गाव जवळ आहे व्हायचं म्हणून बरं पडतोय ना, लांब जायचं म्हणलं काही कवा जायचं कवा तुम्हाला दटवाय लागला असते तुमची गाडी, तुमची गाडी दटवाय लागली असते लांब जायचं असते. 5 रुपयाला एक कुडी लसणाची, घरी किती लसूण, घरच्या लसणाचं आहे का मग किंवा नाही बरं लसूण आता लसूण वाळलेला बी नाही नवीनच. तर आता मस्त अशी एक लसणाची कुडी आके सोलून घेतली मी, तर अगदी मस्त जात्याने लसूण आणलाय अगदी नवीनच लसूण पण येऊ. तर चांगला आता टिचून घेतला बारीक. तर आता मस्त आपली मिरची वाटून घेतली, लसूण टिचून घेतलाय, कोथमीर आणि थोडासा नाकात आपला गुळ घेतलाय थोडासा, आणि एक तांबट बारीक गावठी चिरून घेतले, कारण गुळ आपल्याला गुळ किंवा साखर थोडीशी टाकायची चिमूट भर त्याला चव मस्त असते म्हणून, शक्यतो नाही घातली तरी जमत पण टाकायची आपली चवीसाठी. आता घेते भांड ठेवून चुलीव कोंबडा चांगला दिवस उगवला त्याने 9 वाजता. तर चांगलं आता आपलं गरम झालंय भांड, आपल्या अंदाजानुसार तेल टाकायचं त्याच्यात. तर इथं थोडं वाईट शेंग घेतलाय चिमूटभर, आणि अर्धा चमचा हळद घेतली, थोडासा कढीपत्ता घेतलाय, मीठ मोहरी आणि जिरं. तर आता मोहरी आणि जिरं टाकून घेणार आहे आधी. तर ते तडतडलं की आपलं कढीपत्ता टाकून घ्यायचा, नंतर हिंग टाकायचं आणि मग लसूण टाकायचं त्याच्यात. लसूण टाकल्याच्या नंतर मिरची टाकून घेणार आहे, कारण मिरची लसूण हे आपल्या चांगल्या तळून घ्यायच्या वस्तू असतात, त्याच्यामुळे ती आधी टाकून घ्यायचे. बाया दूर लागतोय मला नसतं लाकूड. तर आता टांबाट टाकायचं, टांबाट टाकल्याच्या नंतर मग हळद टाकून घ्यायची. थोडीशी कोथमीर टाकायची फोडणीला, आणि ते थोडा आपला नाकळता गुळ घेतलेला आहे तो पण टाकायचा ह्याच्यातच. तर आपलं हे चांगलं तळून झालं की जाळ जरा बारीक करायचा, आणि एकदम मंद जाळावच आपली कढीला फोडणी द्यायची. आता मी जाळ बारीक करून चांगलं तळून घेतलेलं सामान, त्यात आपला मटेरियल तळल्याच्या नंतर आता ताक ओतून घेणार आहे. तर आपलं ताक म्हणजे लय पातळ पण नाही, लय गट पण नाही, अगदी मस्त असं मेंढरा शेरडाच्या दुधाचंच आहे. तर चांगलं हलवून घ्यायचं त्याला, आणि त्याला आहे ना उकळी अजिबात येऊन द्यायची नाही, मावारलं की लगेच हलवायचं त्याला. आपण जर जाका बिकान ठेवून त्याला जर बसलो ना तर त्याला उकळी येणार, आणि उकळी आल्याच्या नंतर ते फुटणार, आणि फुटल्याच्या नंतर मग त्याच्या त्या ठिकरे ठिकरे होणार, त्याच्यामुळे त्याला फुटून असं उकळी येऊन कधी द्यायची नाही आपण जर कढी बनवली तर. आणि मी मिरची वाटलं होतं ना त्यावेळेस थोडस मीठ त्या मिरचीत वाटलं होतं, आणि आता थोडस वरण टाकायचं.
मावरायला लागले की असा थोडस असं वर बुडबुडे येतात की लगेच त्याला हाल व्हायचं. कडी मावारली या तर तिला मावरायला लागले की चांगले हाली तर राहायचं एक दोन तीन मिनिट. तर आता मी खाली उतरून घेणार आहे थोडीशी कोथमीर टाकून. आता खाली उतरणार आहे कारण कसं आहे असं उकळी यायची भीती असते त्यामुळं सावधच राहायचं तिला थोडीशी हे वस्तवर मऊर असतवर. तर आता आपली कढी तयारच झाली या खाली उतरून घेणार आहे आता मी. भांड गरम असल्यामुळं जरा त्या भांड्याने आपण जर जाका बेकान ठेवलं तर उकळी यायची भीती आहे म्हणून थोडस हलवून घ्यायचं एक दोन मिनिटं त्याच्यात खाली उतरल्याच्या नंतर. मामाने मी बरंच काम केलं वाघरन बिघर कोकऱ्याचे आता कोकऱ्याला वाघर सोडून आणली वाटत अजून. दादाने पण वाघरच बरस काम केलं आणि आईने पण सावली केली बसायला. तर आता मस्त पैकी बाणाने कढी बनवली आणि आता भाकरी करून घ्यायची जाय. मग काय आता तर आईने आता पीठ पण आणलं या बाजरीच्या भाकरी बर किंवा ज्वारीच्या भाकरी बर लय बारीक कढी खायला. म्हणजे चपाती बरं नाही आवडत एवढी बरोबर लागतच नाही बरोबर पण भाकर बाजरीची ज्वारीची किंवा भात तुम्हाला एकदम बारीक लागते पीठ दळायला. हा बारीक म्हणजे नाही तर भाकरी नाही पण बारीक दळल्यावर भाकरी चांगली येतात मोठ दळल्याव ना मग त्या चारपट चारपट पिठाने भाकरी पण नाही बरोबर येत. खरं तर कोकणामध्ये इकडे जास्तीत जास्त इकडलं गिरणीवाला तांदूळ दळतात आणि मग आपली बाजरी माग ठेवतात असं असतं शेवटला आपली बाजरी दळा दळीत असतात नाही का. हा कारण त्यांना काय म्हणतात ते तांदळात तांदूळ दळलं आधी बाजरी जर दळली नंतर तांदूळ दळलं तर काळ्या भाकरी होतात म्हणतात तांदळाच्या त्याच्यामुळं मग ती दाणार गिरणीवाल्याला बोलत्यात त्यामुळे मग गिरणीवाला काय करतात आपली बाजरी शेवट ठेवतात आणि आधी जी त्यांची गावातली दळण आहेत ती दळून घेतात तांदळाची. मग आपल्याला लवकर तयार करायला लागती दळणाची त्यामुळे आईने रात्री टाकलं आणि आई आता घेऊन आली गिरणीतलं दळण. आई गुढी बघायला गेली होती तर येताना आईने सरपण पण आणलं. कुठे जाय गुढी दादाचं पण जरा इकडे चालले आता कोकऱ्याला वाघर बनवून यायची कुठं वाघर तुटली ती सांधायची कुठं वाघर जोडायची. सागर पण कडे आता आला या सागर बी गेलता तिकडे खेळायला कुठं कुठं असं आंब्याला यायला झोका असतो त्या झोक्यावर जातो खेळायला. हा काय करतो तुला कडीचा गोट मारायचा ना. आता जरा तवा उतरून ही शेवटची भाकर अशी हराव बाजून घ्यायची लय मस्त पापोडा येतो. मग उरकलं ना सगळं उरकलं तोपर्यंत बनायन दुसरं काहीतरी कालवण पण बनवले बाकी काय कालवण बनवली टमाट्याची चटणी बनवली होय मस्त मग टमाट्याची चटणी पण बनवली आणि आज कढी भाकरी केल्या चालले आता वाढून घ्यायच कशी काय कढी झाली आई मस्त झाली कढी मस्त झाली की मातीच्या भांड्यात बाणाने बनवलेली ही कढी ताकाची कढी सागरला घ्या तुम्ही बसून काय म्हणा बोलायचं कढी सागरला माहितीच नव्हती वाटत अजून कढी होय सागर कढी म्हणतात उठल्या काय कढी होय काय काय त्याच भाषाच करा ना आपल्याला एका दिवशी एक अर्धी. तर आता मस्त बाकी बसतो जेवायला काय काय भाषा कळते काय काय कळत नाही त्याची घ्या जेवाय बसून चला तुम्ही
होय बर बर खाली बघ सागर लय तर कशी काय कडी लागली कडी कशी काय सागर आपली मापात झाली ना करायची बरं का कसं काय कडी आहे मस्त झाली कडी चांगली झाली कडी